नमस्कार, आज गुरु पौर्णिमा आणि आजच्या या शुभदिनी या विश्वातील प्रत्येक गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम माझी पहिली गुरु माझी आई, माझे बाबा, माझी ताई, माझा भाऊ, माझे सर्व शिक्षक, माझे सर्व असे फ्रेंड्स आणि नातलग ज्यांच्याकडून मी आजवर शिकत आले आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून नकळत ज्ञान देऊन गेलेल्या अनेक अनोळखी अशा सर्वांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा मोबाईल आणि इंटरनेट या सर्व गुरूंची मी आभारी आहे. आज मी तुम्हाला गुरूंचं महत्त्व नाही सांगणार, कारण की आपल्या प्रत्येकालाच गुरूंचं महत्त्व काय असतं हे माहीत आहे, पण या नात्याबद्दल मात्र बोलायला मला नक्कीच आवडेल. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, परी मी भिकारी गुरुविना. मी गुरुविना भिकारी आहे. मला तर असं वाटतं प्रत्येक व्यक्तीच गुरुविना भिकारी आहे. आपण गर्भात असल्यापासून गुरु आणि शिष्याच्या या प्रेमळ नात्याला सुरुवात होते आणि आपला सर्वप्रथम गुरु ही आपली आई असते. गर्भात असल्यापासून आपल्यावर संस्कार ती करत असते आणि आपल्या जन्मानंतर आपण न सांगता देखील आपल्या गरजा ओळखते आणि आपल्याला योग्य तो ती मार्ग दाखवत असते. प्रत्येक आईत गुरु आणि प्रत्येक गुरुमध्ये एक आईच असते. म्हणूनच मी म्हणते गुरु विना मी भिकारी आहे. हे गुरु शिष्याचं नातं घरातूनच सुरू होतं. पहिली गुरु आई, नंतर आपले बाबा, नंतर सारे घरचेच आपले गुरु होऊन जातात आणि मग सुरू होतं ते सुंदर असं शालेय जीवन आणि तिथून हे गुरु शिष्याचं नातं अधिक स्पष्ट होतं. हे एक असं नातं आहे जे शेवटपर्यंत अव्यक्त राहतं. आपण कधी बोलत नसलो तरी आपण आपल्या प्रत्येकाच्याच मनात अजूनही आपल्या प्रत्येक शैक्षणिक स्तरावरचे शिक्षक त्यांच्या शिकवणीतून, त्यांच्या आठवणीतून कायमच आपल्या सोबत आहेत. कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ही आठवण आल्याशिवाय राहत नाही. काही वेळा गुरु किंवा शिक्षक म्हटलं की आपण लगेचच शाळेच्या आठवणीत रमून जातो, पण या सर्वांमध्ये आपण बऱ्याच गुरूंना विसरून जातो. कारण या गुरूला ठराविक आकार नाही, ठराविक रंगही नाही, तर असा हा गुरु आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठा, सजीव किंवा निर्जीव, शत्रू किंवा मित्र आणि प्राणी किंवा पक्षी अशा निसर्गातील अनेक गोष्टीत दडलेला असतो. ज्याच्याकडून तुम्ही शिकता तो तुमचा गुरु होऊन जातो. बऱ्याचदा तर आपल्याला खाली खेचणारेच आपले गुरु होऊन जातात. आणखी एक, शिक्षक म्हटलं की बऱ्याचदा आपल्या शिक्षकांकडून आपल्याला काय मिळालं नाही याच्यावरच आपण बोलत राहतो, तर असं न करता त्याऐवजी आपल्याला काय काय मिळालं यावर आपण विचार केला पाहिजे. कारण गुरुचे उपकार तर आपण फेडू शकत नाही आणि हे गुरुचे उपकार फेडू शकत नाही, पण आपण कृतज्ञता म्हणून गुरु दक्षिणा तर नक्कीच देऊ शकतो. मग ही दक्षिणा म्हणजे काय? तर दक्षिणा म्हणजे तुमचे कृतज्ञतेचे बोल असू देत, तुम्ही समाजात तुमचं निर्माण केलेलं एखादं चांगलं स्थान असू देत, की एखाद्या गरजूला वेळोवेळी केलेली मदत असू देत. मी एकच सांगेन, आयुष्यात कितीही मोठे व्हा पण तुमच्या गुरूंची आठवण काढल्याशिवाय राहू नका. शिक्षण कधीच संपत नाही आणि या गुरु शिष्याच्या नात्याचाही कधीच अंत नाही. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी मला सांगायला फार आवडेल की मला आयुष्यभर एक शिष्य म्हणून जगायला आवडेल. धन्यवाद.